नमस्कार, वीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी भाग्यश्री ढोंगे आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या वाईट घडामोडी घडत असतात. काहींची आपण दखल घेत असतो तर काहींना आपण दुर्लक्षित करत असतो. परंतु आपल्या समाजातील एक समूह असा आहे ज्याचं सर्व घडामोडींवर बारीक लक्ष असतं, आणि तो पथक म्हणजे आपल्या पोलीस काकांचा. पोलिसांमुळे आपण गुन्हेगारांना न घाबरता समाजात वावरू शकतो यात काही दुय्यम मतच नाही. पोलीस सामान्य जनतेला गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी असो वा काही लोकांना वाईट सवयीपासून वाचवण्यासाठी असो नेहमीच अविरत कार्य करत असतात व विविध मोहीमसुद्धा राबवित असतात. याच अनुषंगाने पोलिसांना अंमली पदार्थाविरोधात कारवाई करण्यासाठी 7 महिन्यांपासून प्रशिक्षण दिले जात आहे आणि काही अंमली पदार्थ जप्त देखील करण्यात आली आहे. तर मंडळी, वीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपण जाणून घेऊया पोलिसांच्या या प्रशिक्षणाबाबत. नागपूर शहरात गांजा, ड्रग, चरस आणि ब्राऊन शुगरच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. या वर्षाच्या 7 महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 113 गुन्ह्यांची नोंद केली असून तब्बल 1,15,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. शहरात अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणारे आरोपी आपले जाळे तयार करत असल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांची समस्या ही नागपुरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती व्यसनाधीनता ही सर्वात मोठी समस्या मानून त्यावर उपाय म्हणून पोलीस काका प्रशिक्षणाचे प्रशिक्षण ही संकल्पना पुढे आली आहे. पोलीस काकांच्या मदतीने नागपूर शहरातील विविध शाळा, कॉलेज, स्लमवस्तीत जाऊन जनतेमध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगितले जाणार आहे. सुरुवातीला शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत 135 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागपूर शहरातील दाट लोकवस्त्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पर्यावरण, झोपडपट्ट्या, गुन्हेगारी, दाटीवाटी आणि दारिद्र्य या समस्यांचा सामना नागपुरात निर्माण झाला आहे. यामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा वाढता वापर समाजासाठी फारच घातक ठरत असल्याने नागपूर पोलिसांनी शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठीच पोलीस काका ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबईचे व्यसनमुक्ती सल्लागार बॉस्को डिसूजा हे मार्गदर्शन करीत आहेत. NDPS चे प्रकरण थांबवण्यासाठी बोथ कन्झम्पशन आणि पेडलिंग हे दोघांचे विरुद्ध पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मोहीम मागच्या काळात घेण्यात आलेली आहे आणि चांगले वचक ते आरोपीवर बसलेले आहे. तरी पण वेगवेगळे भागात आणि काही स्लम एरियाजमध्ये किंवा इतर ठिकाणी अशा तरी पण प्रकार गांजा असतील किंवा काही ड्रग्स आहे जे सायकोट्रॉपिक म्हणून यूज होतो अशा प्रकारचे थांबवण्यासाठी आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि काय याचे दुष्परिणाम है हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे जे पुलिस काका आहे जे यांना या विषयावर ट्रेनिंग सत्र आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा हेच राहील की ते वेगवेगळे भागात शहरात जाऊन लोकांची मीटिंग जे व्हल्नरेबल ग्रुप्स आहे किंवा जे अशा प्रकारचे वाईसेसवर ॲडिक्टेड आहे त्यांचे परिवर्तन करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना हे कर्मचाऱ्यांकडून होईल आणि समाजात याचेबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होईल म्हणून आम्ही एक्सपर्ट्स बोलवलेले आहे. आणि आज हे प्रथम सत्र आमचे कर्मचारी वेगवेगळे पोलीस स्टेशनकडून आलेले आहे आणि ह्याचे आज ट्रेनिंग सत्र सुरू आहे. म्हणजे जे लीगल ॲक्शन या गोष्टीवर होतो त्याचे व्यतिरिक्त एक लोकांमध्ये अवेअरनेस पोहोचवण्यासाठी त्याचे दुष्परिणाम आणि जर त्याचे वापर केला तर काय त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते हे सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही आयोजन करण्यात आले. नागपूर गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी 7 महिन्यात एकूण 113 गुन्ह्यांची नोंद केली आहे तर एकूण 172 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक 61 प्रकरणे हे गांजा तस्करीचे असून 395 किलो 527 ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 59,17,613 रुपये इतकी आहे. गांजा तस्करीमध्ये एकूण 84 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ब्राऊन शुगरच्या 2 केसेस दाखल करण्यात आल्या असून यामध्ये 16 ग्राम 740 मिलीग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले असून त्याचा बाजारभाव 57,300 रुपये इतका आहे.
या दोन प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी चरस तस्करीचे प्रकरण सुद्धा उजेडात आणले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला 10 ग्राम चरस सह अटक केली होती. हो, जशा पुलिस दीदी कार्यक्रम होता, पुलिस दीदी आमचे जे प्रोजेक्ट होता, ज्यामध्ये आमचे महिला कर्मचारी वेगवेगळे शालात आणि महिला मुलींसोबत इंटरॅक्ट करून वेगवेगळे विषयावर त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांना एक कॉन्फिडन्स पोलिसांबद्दल निर्माण होतील ही ऑब्जेक्टिव्ह मनात ठेवून ते सुरू करण्यात आली होती. आणि त्याच धर्तीवर आता हे पुलिस काका जे लहान मुले आहे, ज्युव्हेनाईल डेलिंक्वेंट्स आहे किंवा अशा प्रकारचे जे इतर समाजात जे काही दारू असतील, ड्रग्स असतील किंवा इतर जे काही चोरी वगैरेमध्ये काही लोकांचे समावेश असतील, याचेवर एक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अशा प्रकारचे लोक जे विक्टीम आहे किंवा त्यांना सुधारण्याची मनात इच्छा आहे त्यांना सगळ्यांना मार्ग दाखवण्यासाठी आणि एक पब्लिक कनेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून ही उपक्रम सुरू करण्यात आलेली. सध्या सर्वाधिक मागणी असलेले MD म्हणजेच मेफेड्रोन ड्रग्स तस्करीच्या 18 प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 55,59,600 रुपये किमतीचा 573 ग्राम 266 मिलीग्राम MD ड्रग्स जप्त केलेले आहे. या 18 प्रकरणी पोलिसांनी एकूण 36 आरोपींना अटक केली आहे. या व्यतिरिक्त काही अन्य प्रकरणांमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहराचे जसजसे महत्त्व वाढत आहे तसा तसा त्याचा विकास होत आहे, व्यापही वाढत आहे. दररोज नव्या संधी नागपुरात उपलब्ध होत आहे. युवकांसाठी तर ही पर्वणीच आहे. केवळ शिक्षण आणि रोजगारच नव्हे तर कलाक्षेत्र, उद्योग, सेवा, स्वयंरोजगार आणि स्टार्टअपकरिता देखील नागपुरात अपरिमित संधी उपलब्ध होत आहे. शहराच्या वाढत्या व्यापारासोबतच काही समस्या देखील जन्म घेत आहे. तर आज आपण जाणून घेतलं पोलिसांच्या या विशेष प्रशिक्षणाबद्दल. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बघत रहा VKB News. नमस्कार.